नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटाला मोठा धक्का जे पक्ष सोडून गेले त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे बंद शरद पवारांचा अजित पवार गटाला कडक इशारा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दावा दरम्यान गेल्या दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेप्रमाणे बंडखोरी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट निर्माण झाले यामध्ये अजित पवारांसह तब्बल राष्ट्रवादीच्या एकतीस आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला तर शरद पवार गटामध्ये उरलेले आमदार सहभागी झाले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दे देखील शिवसेनेप्रमाणे सत्ता संघर्ष सुरू झाला आहे एवढंच नाही तर पक्ष आणि पक्षचिन्ह कोणाला मिळणार इथपर्यंत आता टोकाचा संघर्ष पेटला असून या संदर्भात शरद पवार गट आणि अजित पवार गट देखील निवडणूक आयोगाकडे गेला आहे एवढंच काय तर नुकतंच या संदर्भात दोन्ही गटाने आपले पुरावे सादर केले असून दोन्ही गटाच्या मागणीनुसार पक्ष आणि पक्षचिन्ह हे आम्हालाच मिळालं पाहिजे अशी आग्रही भूमिका दोघांनी घेतली आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत मध्ये शरद पवारांनी आपल्या संपूर्ण पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागा अशा सूचना दिल्या एवढंच नाही तर जे गद्दार आपल्याला सोडून गेले आहेत त्यांच्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दरवाजे बंद झाले आहेत त्यामुळे त्यांची चिंता करू नका आपल्याला त्यांचं काही देणं घेणं नाही आपण पुन्हा लढू आणि जिंकू असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अजित पवार गटात गेलेल्या आमदारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे कारण एकीकडे शरद पवारांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागाच्या सूचना दिल्या आहेत तर दुसरीकडे पवारांनी निवडणूक आयोगामध्ये अजित पवार गटात गेलेल्या आमदारांची आमदारकी रद्द करावी अशी याचिका दाखल केली आहे त्यामुळे आता अजित पवार गटासाठी हा दुहेरी धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा